आपलं सत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. दसऱ्याचे सीमोल्लंघन वीरभूमीत करून त्यांच्या शौर्याचा योग्य ते सन्मान करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरले व इतिहासाला उजाळ मिळवून देण्यासाठी गड किल्ले आणि शिवकालीन शस्त्राचे पूजन करण्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. आज दसरा सीमोल्लंघनच्या अखंड महाराष्ट्राचे शिवाजी महाराज बोलताना त्यांच्या स्मृतीचं अभिवादन. आपले मित्रांनो, आपण सर्वजण जाणता किंवा सर्वांनाच माहित आहे, साधारणपणे 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन ज्या अन्यायी राजवटी होत्या त्यामध्ये मुघल असतील, आदिलशाही असतील, बिदरशाही, कुतुबशाही या सर्व राजवटी ज्या महाराष्ट्रीयन रयतेवर अन्याय करत होत्या, जुलूम करत होत्या, या सर्वांच्या महाराष्ट्रातील सर्व जनतेच्यासाठी रयतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना 18 बगड जातींनी सर्वांनी महाराजांचा सहकार्य केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये स्थापना शिवाजी महाराजांनी करत असताना ज्या साधनांचा वापर केला, ज्या गोरगरीब जनतेला हाताशी धरलं, त्यामध्ये महाराष्ट्रातून 18 बगड जातीचे लोक, त्याचबरोबर सर्वसाधारण मराठा समाजातील अनेक सरदार त्या ठिकाणी उदयास आले. अंगराव मोहिते असतील, प्रतापराव गुजर असतील, धनाज जाधव असतील, कान्होजी आंगरे असतील, त्याच्यानंतरच्या काळामध्ये संताजी घोरपडे असतील. या पार्श्वभूमीवर ज्यावेळी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतृत्वाखाली लढत असताना उमरसारख्या ठिकाणची जी जाधव मंडळी त्या ठिकाणी सहभागी होती आणि या जाधव मंडळींच्या उमरजमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून वैयक्तिकरित्या आमच्या कुटुंबामध्ये या दसऱ्याच्या महत्त्वाच्या दिवशी शस्त्रपूजन अखंडपणे असता काय चालू आहे. यामध्ये ज्यावेळी पूर्वी अशी परंपरा असायची की साधारणपणे खंडेनवमीला शस्त्रांची पूजन करायचं आणि दसऱ्याच्या दिवशी मोहिमेवर निघायचं त्या शस्त्रांना घेऊन, तर त्या दिवसाचं महत्त्व आजही ती परंपरा आमच्या या उमरजमध्ये टिकून आहे आणि मला त्या परंपरेचा सार्थ अभिमान आहे. आणि यामध्ये शिवकालापासून ज्या कुटुंबाने ही परंपरा आस्थागत पाळलेली आहे, संपूर्ण छत्रपतींच्या कालखंडामधील काही शस्त्र त्यामध्ये आमच्या पुरातनवाड्यातील काही शस्त्र या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामध्ये तलवार, भाले, खंजीर आपण पाहू शकतो, त्याच्यामध्ये ढाल आहे, खंजीर आहे, त्याचबरोबर दांडपट्टा, अशी काही शस्त्र आहेत. आणि या शस्त्रांचं दरवर्षी अखंडपणे आम्ही या ठिकाणी दसऱ्याला पूजन करत असतो आणि यानिमित्तानं आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा जो इतिहास आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जावा ही या मागची भावना असते. ज्या नवीन पिढीला या शस्त्रांचं महत्त्व समजावं, त्याचबरोबर इतरांनी या ठिकाणी ह्याच्यातून प्रेरणा घ्यावी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दसऱ्याच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जयंत तानाजीराव जाधव यांच्या घरात असणारा जुन्या काळातील शस्त्रसाठा, तलवार, भाले, बिचवा, खंजीर, रवी, लाकडी रवी, दांडपट्टा, जुनी नाणी, गुप्ती, शिवकालीन पाण्याचे हंडे, घोड्यांना पाणी पाडण्याचे दगडी उखळ, दगडी हौद उखळ आणि मोठी लाकडे रवी असे विविध साहित्य त्यांच्या घरात आजपर्यंत त्यांनी जपून ठेवले आहे. आणि या साहित्याचे ते दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी पूजन केले जाते. श्री जयंत जाधव यांनी आजपर्यंत शिवाजी महाराजांचे बरेचसेच किल्ले आणि ऐतिहासिक स्थळे, त्याचबरोबर शूरवीरांच्या समाधीस्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांना इतिहास आणि गडकिल्ल्यांबाबत विशेष आवड आहे, आदर आहे आणि ते युवा पिढीला म्हणतात की तुम्ही गडकिल्ले यांचे संवर्धन करा, जुन्या शूरवीरांच्या समाधीस्थळांना भेटी द्या, त्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणा मिळेल.